हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळे चॅनलवरती, जिचं नाव आहे इंडियन रिअल लाईफ रिअल होम इन मराठी. आणि मी प्रीती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती. सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ आणि ओम साईराम. त्याचबरोबर आज आहे दीप अमावस्या आणि दीप अमावस्याच्याही तुम्हा सगळ्यांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा. उद्यापासून जे आहे ते आपला श्रावण मास सुरू होणार आहे. पहिला सोमवार आहे, त्याची छान अशी पूजा करायची, श्रावणाचे छान असं स्वागत करायचे. तर उद्याचे जे ब्लॉग, उद्याचा जो ब्लॉग आहे तो वेगळा असेल. आणि हा आजचा जो ब्लॉग आहे तो दीप अमावस्या स्पेशल असा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. दिवसभर म्हणजे सकाळपासून ब्लॉग स्टार्ट केलेला होता, तर पूर्ण दिवस गेला याच कामामध्ये. देवपूजा, घरातलं सगळं आवरणं, घरात आपण अमावस्याच्या दिवशी जाळे जळमटं काढतो, सगळे पूजपास करतो, घर स्वच्छ करतो. त्यानंतर दीप अमावस्याच्या दिवशी आमची वरणडाई माता असते ना, त्यांना आम्हाला नैवेद्य चढवावा लागतो, नारळ फोडायला लागतो, तर ते करायला लागलं. त्यानंतर दीप अमावस्याच्या दिवशी आमच्या भागामध्ये म्हणजे माझी आई तर हे करायची, जे आपला गॅस असतो ना तो छान असा क्लीन करायचा, त्याची आजच्या दिवशी पूजा करायची. तर मी तर नेहमीच माझ्या गॅसची पूजा करत असते, पण दीप अमावस्याच्या दिवशी आपल्याला खास करून पूजा करायची असते. तर तीही पूजा करून घेतली, मस्त अशी सागर संगीत माझी पूजा झालेली आहे. आणि म्हटलं चला आता आपण आपला इंट्रो व्हिडिओ जो आहे तो आता देते शूट करूया. आणि म्हणजे मग आपला पुढचा व्हिडिओ जो आहे तो आपल्याला कंटिन्यू करता येईल. तर दिवसभर मी पूर्ण खूप व्यवस्थित असा व्हिडिओ कॅप्चर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळ्या जे मी जे नियम पाळते, ज्या जे तोडगे करते, ते सगळं मी कॅप्चर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर व्हिडिओ जो आहे तो नक्की एंडपर्यंत बघा. खूप छान अशी इन्फॉर्मेशन मी आपल्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. आणि जेवढं केंद्रातून सांगितलं जातं माझ्याकडून होतं, तेवढं मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते. तर नक्की व्हिडिओ एंडपर्यंत बघा. पहिल्यांदाच आपले व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा, कारण की अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आपल्या चॅनलवरती. तर चला तुम्ही पुढचा ब्लॉग बघा, मी तोवर देते माझं पुढचं, अजून या पुढचं काम करते. तर आज नॉनव्हेज वगैरे आता इथून पुढं होणार आहे. म्हणजे आता सगळे माझी जी शुभपूजा असते ती झालेली आहे. यानंतर मग आता नॉनव्हेज वगैरे काय मुलांना पाहिजे ते खाल्लं जाणार. आणि खरं सांगू ना तर मी बाहेर न आणणार आहे, घरी काहीच करणार नाही, कारण की उद्या पहिला सोमवार आहे आणि उद्याची उद्या पूजा करून पुन्हा एवढं सगळं नीट क्लीन करत बसायचं. तर मी बाहेरनं सगळं मागवणार आहे, चपात्या वगैरे मी एक्स्ट्राच्या करून घेतलेल्या आहे. त्यानंतर हा ड्रेस तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलाच असेल, तर हा ड्रेस जो आहे तुम्ही 500 रुपयामध्ये दोन घेतलेले आहे. हा एक आणि अजून एक आहे, तो नंतरच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेल. पण उद्या तो घालताना येणार, कारण की तो ब्लॅक कलरमध्ये आहे आणि हा मस्त असा रेड कलरमध्ये होता. फ्लोरी डिझाईन आहे, कॉटन याचं फॅब्रिक आहे, गोटापट्टीचे गळ्याला अशी लेस लावलेली आहे, व्ही शेप आहे, 3/4 बाई आहे. खूप मस्त असा ड्रेस आहे, आपण म्हणतो ना मक्खन, लाईक मक्खन असा ड्रेस आहे, कॉटनचा ड्रेस आहे. मला तर याची फिटिंग फुल ऑन खूप आवडली, मस्त अशी फिटिंगचे हे सगळे ड्रेस माझे आलेले आहेत. आणि मुलांनाही आवडले, मिस्टरांनाही आवडले, मला तर ऑब्व्हियसली आवडला म्हणूनच मी हा ड्रेस घेतला. तर खूप छान असा ड्रेस आहे. तुम्हाला जर असा हा ड्रेस परचेस करायचा असेल तर याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, नक्की लिंक देते, जाऊन चेक करा आणि बघा तुम्हाला घ्यायचा असेल तर. तर मस्त असा हा ड्रेस मी कसा घेतला, केवढ्याला घेतला तेही तुम्हाला सांगितलं. चला तर आता पुढचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा, तोपर्यंत मी माझं आता पुढं मुलांना काय द्यायचं काय नाही ते शेअर करते. आणि ते ऐश्वर दादा किती क्यूट दिसतोय, काला काला दिसतोय. नाही नाही, काला नाही, गोलाय तू, गोलाय. आणि सगळ्यांनी छान असं आवरलेलं आहे. तनिष्का हॅलो. आणि ही 4 इंची पाटली. सगळे तिला तेच बोलत होते. तर अनुष्काने आज पहिल्यांदा मस्त छान मूडनी मस्त आवरलेला आहे. इकडे अनुष्का. हसत राहत राहत ह्या मॅडम. ही ची. चला आता पुढचं काम करते, तुम्ही तोवर व्हिडिओ एन्जॉय करा.